सुप्रभात बालमित्रांनो, बालमित्रांनो आपण 14 कडीतील अकार आकार म्हणजे आचे स्वरचिन्ह, ऱ्हस्व वेलांटी दीर्घ वेलांटी म्हणजे ई आणि ईचे स्वरचिन्ह, ऱ्हस्व उकार दीर्घ उकार एचे स्वरचिन्ह म्हणजे एकार, ह्या स्वरचिन्हांचा अभ्यास केला। तर आज आपण स्वरचिन्ह 14 खडीतील ऐचे स्वरचिन्ह अभ्यासणार आहोत। चला तर मग ऐचे स्वरचिन्ह तुम्ही तुमच्या मराठीच्या वही मध्ये माझ्या सोबत म्हणायचे आहे आणि लिहायचे आहे। चला तर मग क क अधिक ऐचे स्वरचिन्ह ई आता पहिली मध्ये आपण अशा प्रकारे अभ्यास केला, क अधिक ऐचे स्वरचिन्ह बरोबर कॅट। तर क ला आपण ऐचे स्वरचिन्ह जोडूया आणि क चे वाचन करूया कॅट। क या व्यंजनामध्ये ऐ हा स्वर मिसळला म्हणजे ऐचे स्वरचिन्ह मिसळले की त्याचा उच्चार होतो कॅट। सर्वांनी म्हणा कॅट। ख खडातला ख, ख अधिक ऐचे स्वरचिन्ह बरोबर खॅट। म्हणा सर्वांनी खॅट आणि म्हणा आणि लिहा खॅट। आता स्वरचिन्ह देत असताना या ओळीने चिकटवायचं नाहीये, पण अगदी असं खूप लांब द्यायचं नाही। हे बघा पुन्हा एकदा मी दाखवते अशा प्रकारे, पण ओळीला ही जी ओळ आहे या ओळीला चिकटवायचं नाहीये। ग ग अधिक ऐचे स्वरचिन्ह बरोबर गॅट। सर्वांनी म्हणा गॅट। म्हणा आणि लिहा मराठीच्या वहीमध्ये गॅट सुंदर हस्ताक्षरामध्ये लिहा, लिहिण्याचा प्रयत्न करा। घरातला घ, घ अधिक ऐचे स्वरचिन्ह बरोबर घ्यात। म्हणा सर्वांनी घ्यात घ्यात। तुम्ही त्या थ थ थ थ ला ऐ
दफ्तरातलं द, दला एच हे स्वरचिन्ह दॅट दॅट. ध धरणातलं ध, दला एच हे स्वरचिन्ह जोडूया आणि धचे वाचन करूया ध्यान. म्हणा आणि विहा. न नळातलं न, दला एच हे स्वरचिन्ह न्या. फळचा उच्चार होतो फॅ. म्हणा सर्वांनी फॅ. सर्वांनी म्हणा आणि मग लिहा. ब बला एच हे स्वरचिन्ह बॅ. भ भ भला एच हे स्वरचिन्ह जोडूया आणि भचे वाचन करूया भ्या. म मला जोडिया आणि मचे वाचन करूया मॅ. यो यला एच हे स्वरचिन्ह ये. र रला एच हे स्वरचिन्ह जोडूया आणि रचे वाचन करूया रे. ल लसूण मधला लसूण मधील ल, लला एच हे स्वरचिन्ह म्हणजे ल अधिक एच हे स्वरचिन्ह बरोबर ले. वला एच हे स्वरचिन्ह जोडूया आणि वचे वाचन करूया वे. श श या व्यंजनामध्ये ऐ हा स्वर मिसळला, एच हे स्वरचिन्ह जोडले, श ला की शचा उच्चार होतो श्या. षटकोनातला श, श ला एच हे स्वरचिन्ह जोडूया आणि शचे वाचन करूया श्या. स समयीतला स, सला एच हे स्वरचिन्ह स्या. ह वर्णातला ह, मला एच हे स्वरचिन्ह जोडूया आणि हचे वाचन करूया है. ळ बाळातला ळ, ळला एच हे स्वरचिन्ह जोडूया आणि ळचे वाचन करूया ळे. क्ष ला एच हे स्वरचिन्ह जोडूया आणि क्षचे वाचन करूया क्षय. म्हणा सर्वांनी क्षय. न्य ज्ञानेश्वरातला ज्ञ, ज्ञला एच हे स्वरचिन्ह जोडले की ज्ञचा उच्चार होतो ज्ञान. म्हणा सर्वांनी ज्ञान. पुन्हा एकदा आपण एच हे स्वरचिन्ह जोडू, या व्यंजनांचे वाचन व लेखन करूया. क्या तुम्ही सर्वांनी म्हणा माझ्यासोबत आणि लिहा. खै गे घे छे छे जे झे टे ठे दे ढे ने ते थे दे ढे ने शब्द खूप कमी आहेत, तर आपण ह्या शब्दांचे वाचन करूया. पाहूया तरी कोणकोणते शब्द आहेत. पहिला शब्द आहे बॅग. आता इयत्ता पहिलीमध्ये आपण अक्षरांची फोड करून शब्द कसे तयार करायचे हे पाहिले होते. अशाच प्रकारे बघा, बला एच स्वरचिन्ह जोडले की बचा उच्चार होतो बॅग. आणि पुढील अक्षर आहे, पुढील व्यंजन आहे ट. शब्द तयार झाला बॅ ट. म्हणजे हा इथे सर्वांनी तुमच्या मराठीच्या वहीमध्ये लिहा सर्वांनी बॅग. बॅग म्हणा आणि लिहा बॅग. पुढील शब्द घेऊया
बैटरी बैटरी मना सर्वानी बैटरी अशा प्रकारे आपण अक्षरांची कोड करून शब्द कसे तयार करायचे हे पाहिले होते इयत्ता पहिली मध्ये, तर त्याचीच आपण थोडीशी उजळणी करत आहोत. हॅट पुढील शब्द आहे हॅट. पहा इथे है हला एच स्वर चिन्ह जोडले की मचा उच्चार होतो है मना सर्वांनी हॅट. कॅमेरा पहा कोला एच स्वर चिन्ह जोडले की कचा उच्चार होतो कॅ मे मला एका मे रा कॅमेरा मना सर्वांनी कॅमेरा. जॅकेट जला एच स्वर चिन्ह जोडले की जचा उच्चार होतो जॅ कला एका के ट जैकेट जैकेट. गैस गला एच स्वर चिन्ह जोडले की गचा उच्चार होतो गै स गैस गैस. उद्या एकदा आपण या शब्दांचे वाचन करूया. बॅट बॅटरी हॅट कॅमेरा जॅकेट गॅस. तर बालमित्रांनो आज आपण एच स्वरचिन्ह 14 फळीतील एच स्वरचिन्ह व्यंजनांना जोडून व्यंजनांचे लेखन व वाचन केले. शब्दांचे लेखन व वाचन पण केले. तर आज तुम्ही तुमच्या मराठीच्या वहीमध्ये व्यंजनांना एच स्वरचिन्ह जोडा आणि व्यंजनांचे वाचन करा. शब्दांचे वाचन व लेखन करा. धन्यवाद.